उद्योगासाठी दोन प्रकारची भांडवल गुंतवणूक करणं गरजेचं असतं. पहिले आहे दीर्घ मुदतीसाठी भांडवल गुंतवणूक आणि दुसरं आहे अल्प मुदतीसाठी भांडवल गुंतवणूक. तर दीर्घ मुदतीसाठी लागणारी जी भांडवल गुंतवणूक आहे ही विशेषतः स्थिर भांडवलाच्या निर्मितीसाठी किंवा स्थिर भांडवलावरती जो खर्च करावा लागतो मालमत्तेवरती त्यासाठी दीर्घ मुदतीसाठी भांडवल गुंतवणूक लागते. उदाहरणार्थ उद्योगासाठी जागा त्या ठिकाणी इमारत बांधणे, यंत्रसामुग्री खरेदी करणे, फर्निचर खरेदी करणे, उपकरणे, वाहने ही जी स्थिर मालमत्ता आहे या मालमत्तेसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते म्हणजे जास्त रकमेची गुंतवणूक यासाठी करावी लागते. हे सगळं काय झालं आपलं स्थिर भांडवल किंवा स्थिर मालमत्ता असं म्हटलं जातं. आता ही गुंतवणूक जास्त असल्यामुळं लाखो रुपये किंवा कोट्यवधी रुपये ही गुंतवणूक असल्यामुळं याची जी परतफेड आहे समजा बँकेकडून कर्ज घेतलेला असेल तर ही परतफेड जास्त मुदतीसाठी असते म्हणजे दीर्घ मुदतीची ही गुंतवणूक असते. ही परत परत करावी लागत नाही म्हणून देखील त्याला दीर्घ मुदतीची म्हणतात. म्हणजे एकदा आपण यंत्रसामग्री घेतली जागा इमारत बांधली की ती परत बांधावी लागते का नाही म्हणून याला दीर्घ मुदतीची गुंतवणूक म्हणतात. जर उद्योगाचा विस्तार करायचा असेल तरच पुन्हा नव्याने गुंतवणूक ही करावी लागते. तर अशा प्रकारे ही दीर्घ मुदतीची गुंतवणूक जास्त प्रमाणात पैसा लागतो दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी. तर ही दीर्घ मुदतीची गुंतवणूक कुठून केली जाते किंवा याचे स्रोत काय आहेत, एवढा पैसा जमा करण्याचे स्रोत काय आहेत, तर हे दोन प्रकारचे स्रोत आहेत, एक अंतर्गत स्रोत आणि दुसरं बाह्य स्रोत. अंतर्गत स्रोतामध्ये शेअर्स समभाग विक्री, शेअर्स किंवा त्याला समभाग म्हणतात किंवा भागनुसत देखील म्हटलं जातं. तर ही शेअर्स जर तुम्ही पाहिलं तर शेअर मार्केटमध्ये कंपनीचे शेअर विक्रीला असतात. काल देखील तुम्हाला मी सांगितलं की साधारणपणे ज्याच्या मालकीचा उद्योग आहे त्याचे किंवा त्यांच्या कुटुंबियांचे 51% शेअर्स असतात आणि उर्वरित शेअर्स 49% हे शेअर्स जे आहेत हे शेअर मार्केटमधून इतर लोकांकडून पैसा जमा करून त्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते. मग ज्याने ज्याने शेअर्स घेतलेला आहे त्याची त्याच्या प्रमाणात त्या शेअर्सच्या प्रमाणात त्या उद्योगामध्ये मालकी असते म्हणून त्याला शेअर धारक म्हणजे तेवढ्या भागाची त्याची मालकी भागधारक असं म्हटलं जातं. दुसरा आहे प्रिफरन्स शेअर्स. काही काही गुंतवणूकदार काही ठराविक कंपन्यांना प्रिफरन्स देऊन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गुंतवणूक करतात शेअर्सच्या माध्यमातून त्याला प्रिफरन्स शेअर्स असं म्हणतात. हे असे मोठे शेअर धारक आहेत यांच्याकडून गुंतवणूक करून घेतली जाते. म्हणजे कसे समजा इथं जे मी शेअर्स सांगितले हे किती अमाऊंटचे किती शेअर्स घेतले जातात पण प्रिफरन्स शेअर्स मध्ये 5%, 10%, 20%, 35%, 40% असा त्यांचा वाटा असतो त्याला प्रिफरन्स शेअर्स म्हणतात. उत्पन्न पुन्हा गुंतवणी उद्योगामध्ये जे काही उत्पन्न मिळतं उद्योगामधून नफा जो मिळतो तो मिळालेला सगळं उत्पन्न पुन्हा त्याच्यामध्ये गुंतवायची आणि उद्योग मोठा करायचा त्याला उत्पन्न पुन्हा गुंतवणी म्हणतात. त्यानंतर वैयक्तिक भांडवल गुंतवणी वैयक्तिक जो कोणी मालक असेल किंवा अनेक मालक असतील भागीदारी असेल तर हे सगळे मिळून वैयक्तिक स्वतःचं जे भांडवल आहे बचतीमधलं जे आहे ती गुंतवणूक उद्योगामध्ये करतात. कुटुंबीय व मित्र नातेवाईक यांच्याकडून मदत घेणे उद्योग नव्याने उद्योग सुरू करत असताना स्वतःला पैसे नसतात किंवा बँकांनी सहजासहजी कर्ज मंजूर झालेलं नसतं आणि उद्योग तर सुरू करायचे अशा वेळी स्वतःचं असलेलं भांडवल कुटुंबाचं जे काय आहे उत्पन्न ते त्याच्यातून भांडवल मित्र नातेवाईक यांच्याकडून मदत स्वरूपात उसनवर काही पैसे घेऊन त्या ठिकाणी उद्योग सुरू केला जातो. आणि अन्य स्रोत इतर मग सावकाराकडून वगैरे काही पैसे वगैरे घेऊन त्या ठिकाणी देखील उद्योग सुरू केला त्याला अन्य स्रोत असं म्हणतात. तर हे झाले अंतर्गत. नंतर बाह्य स्रोत. बाह्य स्रोतामध्ये डिबेंचर्स दीर्घ मुदतीची बँक कर्जे म्हणजे बँकांना डिबेंचर्सच्या माध्यमातून पैसा जमा करणे दीर्घ मुदतीची बँक कर्जे बँकेकडून दीर्घ मुदतीसाठी कर्ज घ्यायचं आणि त्याची हप्त्यामध्ये परतफेड इन्स्टॉलमेंटमध्ये करायची लोकांकडून ठेवी घेणे जसं बँका
खातेदारांकडून ठेवी स्वीकारतात आणि त्याच्यावरती व्याज देतात. अशा पद्धतीने लोकांकडून जसे शेअर्स आपण जमा करतो तसे ठेवी घ्यायचे आणि त्या ठेवीवरती ठराविक असं त्यांना व्याज द्यायचं ठेवीदारांना. म्हणजे शेअर्स आणि ठेवी याच्यामध्ये फरक आहे. ठेवीदारांना ठेवीचं व्याज मिळालं की त्यांचा काही हक्क राहत नाही. शेअर्समध्ये लाभांश पण मिळतो आणि त्यांचा हक्क पण राहतो. तर लोकांकडून ठेवी घेणे आणि त्या ठेवीच्या प्रमाणात त्यांना व्याज द्यायचे. खासगी गुंतवणूकदार, काही खासगी गुंतवणूकदार जे आहेत ही उद्योगामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असतात, तर त्यांच्याकडून त्या प्रमाणात अमाऊंट घेणे आणि त्याचा नफा त्यांना द्यायचे. बँकांची कर्जे, जशी इथं दीर्घ मुदतीची बँकेकडून आपण कर्ज घेतो तसं अल्प मुदतीचं देखील आकस्मिक काही जर खर्च आला तर त्यासाठी किंवा एखादं मशीन अचानक घ्यायचं ठरलं तर ती अल्प मुदतीसाठी त्या ठिकाणी बँक देखील कर्ज देऊ शकते किंवा बँकेकडून आपण कर्ज घेऊ शकतो. वित्तीय संस्था, जसं बँकांची कर्ज असतात तशाच पद्धतीने वित्तीय संस्था, ज्या विविध वित्तीय संस्था आहेत अर्थसहाय्य करणार त्यांच्याकडून देखील कर्ज घेता येईल. आणि राज्य संस्थांची कर्जे, राज्य संस्था कोणत्या, शासकीय असतील किंवा खासगी असतील, राज्यस्तरीय ज्या संस्था आहेत वित्तीय संस्था त्यांच्याकडून देखील आपल्याला अर्थसहाय्य किंवा वित्त सहाय्य मिळतं. त्याचबरोबर उद्योगाची नोंदणी झाल्यानंतर शासकीय सोयी सुविधा ज्या आहेत किंवा काही अनुदान आहे हे देखील शासनाकडून आपल्याला वेळोवेळी मिळत असतं. तर अशा प्रकारे या अंतर्गत आणि बाह्य स्रोत आहेत दीर्घ मुदतीसाठी लागणारं जे भांडवल आहे ही भांडवलाची उभारणी करण्यासाठी. ओके, लिहून घ्या सगळ्यामध्ये.